स्वागत करावं आणि कृपया सर्व प्रेक्षकांना एक विनंती की आपण थोडं पाठीमागे सरकावं, थोडं पाठीमागे सरकावं. या ठिकाणी माताजींबरोबर जे आलेले पाहुणे आहेत, या पाहुण्यांना पुढं बसण्यासाठी थोडी जागा अपुरी पडत आहे, तरी आपण सर्वांनी पाठीमागं बसावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. आणि एकदा जोरात सर्वांनी माताजींचं स्वागत करावं. बोलो निर्मला देवी माता की, बोलो निर्मला देवी माता की, जोर से बोलो, जोर से बोलो, पीर से बोलो, सारे बोलो, प्रेम से बोलो, जोर से बोलो, सारे बोलो, प्रेम से बोलो. सर्वांनी टाळ्या वाजून माताजींचं स्वागत करावं. सर्व प्रेक्षकांना एक विनंती, हॅलो, सुस्वागतम, सुस्वागतम. रसिक हो नमस्कार. आपल्या सेवेशी आपल्या सर्व भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य माताजी निर्मला देवी आपल्या पवित्र अशा अशोकनगर नगरीत प्रवेशत आहेत. सर्व अशा प्रेक्षकांनी माताजींचं उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा. मला असं वाटतं अशोकनगर येथील सर्व वॉचमन्सने स्त्रियांसाठी वेगळ्या बाजूला बसण्याची व्यवस्था करा. बोलो जगन माता श्री निर्मला देवी की, बोलो आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी की, बोलो जगन माता श्री निर्मला देवी की, बोलो जगन माता श्री निर्मला देवी की. बोलो आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवी की, बोलो जगन माता श्री निर्मला देवी की, बोलो जगन माता श्री निर्मला देवी की. सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती. माताजी या ठिकाणी आलेल्या आहेत, सर्वांनी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्या. पुढच्या बाजूला माताजींबरोबर आलेले जे पाहुणे आहेत ते पाहुणे पुढे बसणार आहेत. सर्व प्रेक्षकांना एक विनंती, सर्वांना माताजींचं दर्शन मिळण्यासाठी आपण सर्वांनी शांत बसून घ्या आणि माताजींचं प्रवचन ऐका. सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती. प्रेक्षकांनी सर्वांनी खाली बसून घ्या, शांत बसून घ्या. सर्वांनी शांतता राखा. सर्वांना नम्रतेची विनंती, सर्वांनी शांतता राखा. सर्वांना नम्रतेची विनंती. माताजी स्टेजवर आलेले आहेत, सर्वांनी शांतता राखा. पावर सर्किट पावर सर्किट
हॅलो 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 बा, कृपया सर्वांनी बसून घ्या, कृपया सर्वांनी खाली बसून घ्यावं, कृपया सर्वांनी खाली बसून घ्यावं. हॅलो, कृपया सर्वांनी शांत बसून घ्यावं, म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करता येईल आपल्याला. हां, जर सांगा. कृपया सर्वांनी खाली बसून घ्यावं, म्हणजे सर्वांना ए बा, कृपया सर्वांनी बसून घ्यावं. हॅलो, हां कृपया सर्वांनी खाली बसा. हॅलो, प्लीज प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन, वेअर एव्हर यू आर काइंडली सिट डाऊन, काइंडली सिट डाऊन, वेअर एव्हर यू आर प्लीज सिट डाऊन. सगळ्यांनी कृपा करून बसून घ्या, सगळ्यांनी कृपा करून बसून घ्या. प्रथम श्री माताजींना हार घालण्यात येतील. तर आपल्या परिसरातले आमदार मुरकुटे साहेब हार घालण्यासाठी इथं स्टेजवर येतील. कृपया मुरकुटे साहेबांनी स्टेजवर यावं. MD साहेब राऊत RN, श्रीयुत काकडे साहेब चीफ इंजिनियर, कृपया ज्यांची ज्यांची मी नावं घेणार आहे त्यांनी लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करावा. श्री BK राऊत, EK राऊत, लेबर ऑफिसर शेळके साहेब, श्रीयुत KY बनकर साहेब, KY बनकर साहेब, पोपटराव बडाक बडाक, श्रीयुत पोपटराव बडाक. मी ज्यांची ज्यांची नावं घेईल त्यांनी कृपया लवकर लवकर स्टेजवर येण्याचा प्रयत्न करावा. श्रीयुत राऊत साहेब MD, काकडे साहेब, काकडे साहेब, सुधाकर राऊत, तावडे साहेब, तावडे साहेब, शेळके साहेब झाले. आता मुरलीधर राऊत, मला मुरलीधर राऊत, अशोक पब्लिक स्कूलचे प्राचार्य, अशोक पब्लिक स्कूलचे प्राचार्य, जगदंबा ट्रस्ट डोंगरे, केंद्र केंद्र, श्रीयुत वाघ, अशोक सहयोग केंद्राचे श्रीयुत वाघ पवार,
कारेगावचे चौधरी मातापूरचे एमडी साहेब राऊत एमडी राऊत साहेब मातापूरचे पटारे इनाम के श्रमपूर केंद्रातर्फे नितिन नावले नितिन आदमाने गुरसळ भंडारी साहेब गणेश हॉल सहयोग केंद्र गणेश हॉल श्रीरामपुर तर्फे नागरे सिक्युरिटी ऑफिसर राठोड साहेब सीताराम लबड़े सीताराम लबड़े श्रमपुर युवा शक्ति सुनील आदमाने निर्मल युवा शक्ति आगरकर बबनराव राठोड आणि राहुरी सहयोग केंद्रातर्फे चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख चव्हाण साहेब आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि आपण पुन्हा एकदा श्री माताजींचं स्वागत करूया तेव्हा सर्वांनी जोरात घोषणा द्यायची बोलो जगन माता श्री निर्मला देवी की यानंतर आपले नगर जिल्ह्याचे प्रमुख श्रीयुत प्राध्यापक चव्हाण हे आपल्याला दोन शब्द बोलतील आधी संगीत होणार नाही तुम्ही बोलून घ्या मग त्याच्याने आपण बोलून घ्या मग निर्मल युवा शक्ती अहमदनगर करते हा तसं काय चालू अच्छा अशोकनगर सहकारी साखर कारखान्याच्या या अशोकनगर परिसरातल्या सर्व बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात तेव्हा मी पहिल्याप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं परमपूज्य श्री माताजींचं स्वागत करतो आणि आज हा जो कार्यक्रम होणार आहे यासंबंधी अगदी थोडक्यामध्ये एक दोन शब्द मी आपल्याला समोर सांगणार आहे आणि यानंतर कार्यक्रमाला बंधून आणि भगिनींनो आज आपण ज्या उत्स्फूर्ततेने झालात त्याबद्दल पहिल्यापासूनच माझे कोटी कोटी धन्यवाद आज श्री माताजी या ठिकाणी येत आहेत आपण नगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष हे ऐकत राहत की श्री माताजी जवळजवळ दरवर्षी इथे येतात आणि आपल्या सर्व नगर जिल्ह्यामध्ये निर्णय कार्यक्रम होतात सहयोगाचे कार्यक्रम होतात आणि त्या ठिकाणी येऊन श्री माताजी आपल्याला आशीर्वादित करत असतात तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये श्री माताजी आपल्याला
कुंडलिनी जागृतीचा अनुग्रह करणार. आपण सर्वांना हे माहिती आहे की आपण परमेश्वरासाठी परमेश्वर मिळावं म्हणून सतत प्रयत्नशील असतो. आपण घरी देवपूजा करतो, आपल्यापैकी अनेक लोक विठ्ठलाच्या वारी करतात. या नगर जिल्ह्यात तर फार मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाची वारी करणारे लोक आहेत. निराळे उपासतापास आपण करत असतो तेव्हा आपल्याकडं असं दिसून येईल की प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी म्हणून मनापासून अगदी लहानापासून थोरापर्यंत ही प्रयत्नशील असते. ती त्याची फार मोठी तळमळ असते पण तरी देखील परमेश्वर हा साक्षात मिळणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे मिळण्यासाठी म्हणून जी काही प्रक्रिया सांगितली आहे नुसत्या पूजेनं हे साध्य होतं असं नाही, त्याला खूप वेळ लागतो. आणि यासाठी म्हणून आपल्या पूर्वजांनी निरनिराळे योगसाधना सांगितलेल्या आहे. या निरनिराळ्या योगसाधना अतिशय अवघड आहेत आणि या योगसाधनेमधून परमेश्वराची प्रत्यक्ष प्राप्ती होणं आणि त्याचं दर्शन होणं ही तशी अवघड गोष्ट आहे. आज मात्र आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आदिशक्तीचं अवतरण साक्षात श्री माताजी निर्मळादेवींचं दर्शन आपल्याला घडत आहे. आणि या ठिकाणी परमेश्वराशी आपण सर्वांनी कसं त्याच्या संबंधात राहायचं, योग याचा अर्थ संबंध, परमेश्वराचा आणि आपला संबंध सातत्यानं कसा राहावा याच्यासाठी योगमार्गात जे सांगितलेलं आहे की कुंडलिनी जागृती होणं आवश्यक आहे, ती कुंडलिनी जागृती त्याचा अनुग्रह आज आपल्याला इथं होणार आहे. आणि याबद्दल ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर 6वा अध्याय वाचला तर आपल्या अनेकांनी वाचलेलाही असेल आणि अनेकांनी वाचलेला नसेल, परंतु या 6व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर ही कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपल्या शरीरामध्ये माकडहाड जी आहे खालच्या बाजूला पाठीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ही स्थित झालेली असते आणि ही तिथून जागृत होते. ही तिथे जाते कशी, तर आपल्यामध्ये जो जीव आहे हा जीव म्हणजे हा कुंडलिनी शक्तीचं स्वरूप आहे, कुंडलिनी शक्ती त्या जीवाचं स्वरूप आहे. आणि ही कुंडलिनी शक्ती जागृत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वरी शक्तीशी आपला संबंध जोडला जात नाही. आणि हा संबंध ज्याला जोडला गेला म्हणजे आपला आणि परमेश्वराचा संबंध प्रस्थापित झाला आणि यानंतर आपल्या साधनेला किंवा नामस्मरणाला हा खरा अर्थ येत असतो. तेव्हा आज ही जी ब्रह्मशक्ती आहे ही आपली उत्थापित होणार आहे. ज्ञानेश्वरांनी जे सांगितलेलं आहे ते घडणार आहे आपल्यामध्ये साक्षात. आणि ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्यानंतर इथं ब्रह्मरंध्रामध्ये येते आणि ब्रह्मरंध्रामध्ये आल्यानंतर तिची आपल्याला जाणीव होते, हातावरती आपल्या चैतन्य लहरींचा अनुभव आपल्याला येतो. तर हे सारं जे आहे हे सारं एका क्षणात वास्तविक योग प्रक्रिया इतक्या अवघड आहेत की आपल्याला या गोष्टी मिळणं अतिशय आणि मिळवणं हे फार अवघड आहे. जी योगसाधना सांगितलेली ती इतकी अवघड आहे की आजच्या आपल्या जीवनात त्या योगसाधनेनं परमेश्वराला प्राप्त करणं फार अवघड आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ही एका क्षणात श्री माताजींच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होऊ शकते. मी आता जास्त प्रास्ताविक करत नाही, खूप उशीर झालेला आहे. अगदी थोडक्यात सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे, परंतु आज आपल्या सर्वांचं हे महत्भाग्य आहे की श्री माताजी आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी येऊन उपस्थित झालेल्या आहेत. आपल्याला त्यांनी दर्शन तर दिलेलंच आहे, परंतु साक्षात जी आपण जन्मजन्मांतरी जी काही आपली इच्छा आहे परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्याची ती इच्छा आज त्यांच्या कृपेनं फलद्रूप होणार आहे. मी आपल्या सर्वांच्यातर्फे त्यांना प्रार्थना करतो की आपण आम्हाला सर्वांना आशीर्वादित करावं इथं जमलेल्या स्त्री पुरुष बंधू भगिनींना आणि त्यांना या कुंडलिनी जागृतीचं हे वरदान देऊन आम्हाला परमेश्वराशी सातत्यानं परमेश्वराच्या चरणी राहण्याची ही जी काही आमचं भाग्य आहे हे भाग्य आम्हाला मिळो अशा दृष्टीने मी त्यांची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you.
चैतन्य सर्वांगनी चैतन्य सर्वांगनी बैसली Thank you.
सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. सत्य काय आहे ते जाणण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य आहे ते आहे, ते आपण बदलू शकत नाही, त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या मानव चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ज्ञानबा तुकारामांचं भजन ऐकलं तर फार आनंद वाटला
की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहे. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर म्हणवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण जर त्यांनी हे गोष्ट सांगितली नसती तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं इतके दिवस झाले तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे की हे आपल्या अंगात बांधलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणाचं एक भंडार आहे. पण ते जागृत झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असतो तरी मनुष्य कोणतंही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं की हा मनुष्य स्वतःला धर्म धार्मिक बनवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतके प्रवचन ऐकतो, सगळं काय आहे आणि तरीहीसुद्धा हा मनुष्य असा पापकर्म कसे करतो म्हणून शंका येते. आणि मग लोक म्हणू लागतात की देव धर्म वगैरे सर्व खोटं आहे आणि ती गोष्ट खरी नाही. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखून पहा परमेश्वर आहे की नाही त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही तेव्हा एवढं म्हणू शकता की परमेश्वर आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण सगळ्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आत्मसाक्षात्कार घेत नाही तोपर्यंत आपल्याला जी काही भ्रामिक कल्पना आहे देवाबद्दल ती नष्ट होणार नाही आणि आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, जीवाशिवाचा संबंध झाला पाहिजे असं प्रत्येक संतांनी सांगितलं. संतांचं कार्य अगाध आहे, विशेषतः महाराष्ट्रात इतकं त्यांनी कार्य केले, एवढी मेहनत घेतली आहे, अहो रात्र मेहनत घेतली आहे. आणि 12व्या शतकात आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव हे या पृथ्वीवर अवतरले. त्यावेळेला एक नाथपंथी फार मोठा असा एक विचार किंवा कार्यक्रम होत असे, पण तो अत्यंत गुप्त रूपाने होत असे. नाथ लोकांमध्ये अशी प्रथा होती, परंपराच होती की एक गुरुला एकच शिष्य असायला पाहिजे. तेव्हा एक गुरु एकच शिष्याची कुंडलिनी जागृत करत असत आणि त्यालाच कुंडलिनीचं ज्ञान देत असत, इतर लोकांना देत नसत. ते ज्ञानदेवानी शेवटी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे मोठे बंधू त्यांच्याजवळ मागणी केली की कमीत कमी हे ज्ञान मला सर्व जगाला सांगू द्या, जरी ते देता नाही आलं तरी मला सगळ्यांना सांगू द्या. ती आपली पहिली सामाजिक क्रिया घडली की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये उघडपणे सांगितलं की हे कार्य कुंडलिनीमुळे होतं. त्यानंतर त्यांनी अमृतानुभव म्हणून फार सुंदर एक अत्यंत सुंदर ग्रंथ, मला असं वाटतं तो ग्रंथांचा राजच म्हटला पाहिजे, ग्रंथांचा राजा म्हटला पाहिजे असा सुंदर ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये पारलौकिक जेवढं सुख आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते सुद्धा जो साक्षात्कारी मनुष्य नाही त्याला समजू शकत नाही. त्यानंतर अनेक लोकांनी ह्याच्यावर मेहनत केली. तसं म्हटलं तर कुंडलिनीबद्दल संस्कृतात बरेच काही आख्यान केलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की मार्कंडेय स्वामींनी 14,000 वर्षापूर्वी कुंडलिनीचं वर्णन केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आदिशंकराचार्यांनी सुद्धा 6व्या शतकामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे चांगलंच स्पष्ट रूपाने. पण ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जनसमाजासमोर ते आलं नाही आणि बाकी ज्या जे धर्म मार्तंड होते आणि ज्यांना कुंडलिनीचा गंधही नव्हता आणि तिकडे लक्षही नव्हतं, नुसतं आपलं पांडित्य दाखवण्यापलीकडे त्यांना दुसरं काही येत नव्हतं, अशा लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि हे काहीतरी गोपनीय वस्तू आहे असं समजून त्याला एकीकडे सारून ठेवलं. ज्ञानेश्वरांनी फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत. त्यांनी हे उघडपणे सांगितलं, हे उघडपणे सांगितलं हे बरं झालं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेलं आहे.
पैकी मुख्यतः नानक साहेब आणि त्यानंतर कबीरदास. नानकदासांनी नानक साहेबांनी नामदेवांची महती ओळखली. जेव्हा नामदेव तिथे गेले तेव्हा त्यांना त्यांनी पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पंजाबी भाषा शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडंसं काव्य करा. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांचं एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबी भाषेत लिहिली आणि त्यात पुष्कळ अगदी शुद्ध मराठीतसुद्धा गाथा आहेत. आणि ते लोक जे ग्रंथसाहेब असतात, तर मी एकदा एका त्यांचा दरबार असतात त्याच्यात गेले होते, तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते. म्हटलं हे आलं कसं यांच्या डोक्यात, ह्या पंजाब्यांच्या डोक्यात? तर कळलं की ते जे आहे ते नामदेवांच्या ओव्या आहेत. जनाबाईंच्यासुद्धा ओव्या त्यांच्या ग्रंथसाहेबमध्ये त्यांनी एकत्रित केल्या. कारण त्यावेळेला नानक साहेबांना असं वाटलं की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात, ते संत नाहीत. असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की फक्त जे संतांनी, संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला शिरो, ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथसाहेब त्यांनी केला. पण तो ग्रंथसाहेबसुद्धा झाल्यावर मग काय, त्यांनीच म्हटलं की का हे रे बनखो जन जाई, कशाला जंगलात जातोस तू, काहे रे बनखो जन जाई, सदा निवासी सदा अपेल अलेपा तो हे संघ समाय, तुझ्यामध्ये समावलेला आहे तू इकडे तिकडे का भटकायला जातोस, असं स्पष्ट सांगितलं. कहे नानक बिन आपा चिन्हे, आपा चिन्हे म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय, स्वतःचं ज्ञान आल्याशिवाय, आत्मज्ञान आल्याशिवाय मिटे न भ्रम की काही, स्पष्ट सांगितलं. पण तेही आपण सकाळपासून संध्याकाळ घोकत बसलो, तर असं झालं की समजा आपल्याला डोकेदुखी झाली, आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला, तर ते आपण घोकत बसलो आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या, त्यांनी डोकं दुखं जाईल की जास्तही होईल. तशातला हा प्रकार आहे. वाचून परमेश्वर मिळणार असता ते ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होतं. काहीतरी अशी किमया आहे ज्यांनी आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की आपण सर्व आत्मा आहात. हे शरीर बुद्धी अहंकार आदि ह्या उपाधी आहेत, पण आपण शुद्ध आत्मा आहात. दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापलेली, ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो. कोणी काय म्हणतं, कोणी रूह म्हणतं, तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं. ही प्रेमशक्ती, ही परमेश्वराची प्रेमशक्ती, आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो, आता हे फूल इतकं सुंदर आहे, हे एका बीपासून इतकी सुंदर फुलं पानं आली, ही बघा कितीतरी फुलं आहेत. आपण कधी विचारसुद्धा करत नाही की ही आली कशी, बा ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं, आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय आपण विचारसुद्धा करत नाही. हे सर्व कार्य ही सूक्ष्मसृष्टी करत असते, तिला सगळं समजतं. आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल, एका फळाचं झाड, एका फुलाचं झाड किंवा कोणचं, त्यांना एकच उंची जी असेल ती, त्याच्यावर ते वाढत नाही. नारळासारखं झाड गुलाबाचं झुडूप वाढणार नाही. हे सगळं कोण सांभाळतं? आपल्यामध्ये त्या शक्तीचा सुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात. स्वयं म्हणजे कोण? आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता, आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित, मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना, मग हा कोण? नुसतं स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं, पण हा कोण स्वयं आहे? हा स्वयं कोण? तर तुमचा आत्मा. त्यांनी चालवलेली ही शक्ती आहे म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो. आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा, पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो, लक्ष असतं त्याचं. पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो, म्हणून आपण अंधकारात होतो. आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, दोष आहेत, ते त्या अंधारामुळे येतात, त्या अज्ञानामुळे येतात. समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता,
तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसले आहेत काय. आपण चेंगर दुसऱ्यांना इकडून तिकडे गेलो असतो आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या. तेव्हा अध्यात्माने, अध्यात्म म्हणजे आत्म्याचं आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं हे खरं अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे पारायणं करणं, लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं ह्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा अधिकार फक्त संतांना आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अधिकारसुद्धा नुसता संतांनाच आहे. कारण त्यांची डोळसश्रद्धा आहे, ज्यांची श्रद्धा डोळस नाही ते स्वतःच आंधळे असल्यामुळे ते काय अंधश्रद्धा निर्मूलन करणार. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे ह्याला आपण अध्यात्म म्हणूया. जे आनंदाच्या सागरी आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे तो खरा अध्यात्म आहे. आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव, त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे. त्याच्यावर विचार करू शकत नाही, त्या अनुभवाचा विचार करता येत नाही. आणि अनेक तरतऱ्याने जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं तरी की हा अमृतानुभव आहे, तरीसुद्धा तो अनुभव आल्याशिवाय, ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे. नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे काही भाषण नव्हे, बोध म्हणजे आपल्या ह्या नसांवर, आपल्या बोटातून आपल्याला हे परमचैतन्य जाणू लागतं. मग ह्या बोटांवर आपल्याला कळू लागतं, जसा कॉम्प्युटर असतो तसं आपल्या यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं ह्या बोटांवरनं की आपली कोणची चक्र धरली आहेत बा, दुसऱ्यांची कोणची चक्र धरली आहेत. ही जे 6 सूक्ष्म चक्रे आहेत ती आपल्या हाताला लागतातच, पण 7वं चक्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्या हाताला लागतं. मग ह्या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे तो आपण असं समजू शकतो. आणि ते समजल्यावर जर आपल्याला हे माहीत असलं की हे नीट कसं करायचं तर आपली प्रकृतीसुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसऱ्यांची आपण प्रकृती ठीक करू शकतो. म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला फार शक्तिशाली निर्माण केलेलं आहे. फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. नामस्मरणाने एवढं मात्र होतं की लक्ष परमेश्वराकडे असतं, पण जे ते अतिशयतेत गेलं तर मग ते कर्मकांड होऊन बसलं. सकाळी उठले, पूजेला पाठावर बसले, बायकोवर ओरडले, इकडे ओरड तिकडे ओरड, मग 2-4 फुलं वाहिली इकडे देवाला तिकडे, मग त्याच्यावर ओरडले त्याच्यावर, हे काही नाही. जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ, कारण ते परमेश्वर आहेत. पण अनेकदा त्यांचं नाव घेणं आणि नुसते त्याचे, मला असं कळलं की ते 1.25 लाख नावं घेतात. अहो 1.25 लाख कशाला पाहिजे? एकदा परमेश्वराचं नाव घेतलं तर झालं. पण जसा टेलिफोनला कनेक्शन नसलं आणि तुम्ही 1.25 लाखदा फिरवा नाही तर 3 लाख फिरवा, तुमचा काय संबंध होणार आहे? म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्यांना काय माहिती की मनुष्य कसं आहे. खरोखर मला असं वाटतं की संतांना देवाची काही माहितीच नाही. जर संतांना माणसाची काही माहिती नाही, जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे, दांभिक पण आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं. पण संतांचं चुकलेलं नाही, संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे. कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो, इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो. त्याचं सार काय ते लक्षात येते. चोखा मेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत, रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे. आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा. आज मला इतका आनंद झाला की आपण इतक्या उत्साहाने आणि अगत्याने ह्या समारंभ घडवून आणला. मी एक आई आहे आणि आईच्या दृष्टीने जे काही असेल ते म्हणजे सांगायचं असं की ही तुमची कुंडलिनीसुद्धा तुमची एक आई आहे. आई म्हणजे तुमची स्वतःची व्यक्तिगत एक आई आहे. प्रत्येकाची आई
वेगळी नसते, एका आईला 10-10 मुलं सुद्धा असतात, पण ही तुमची आई आहे, फक्त तुमची, आणि हिनी सगळं काही तुमच्याबद्दल हिच्यात नमूद आहे. तिला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे पूर्वजन्म काय, तुम्हाला पुढे काय पाहिजे, तिला सगळी माहिती आहे. आणि आज ती अगदी आतुर आहे, उत्कंठित आहे की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा. ही ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे, माझं ह्याच्यात काही देणं घेणं लागत नाही. आता तुम्ही बघितले इथे इतक्या ह्या मेणबत्त्या आहेत, एक मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते, त्यात तिचं देणं घेणं काय लागतं. तेव्हा हे आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे. आता ही तुमचीच आहे, तुझं आहे तुझं पाशी, ते काय, ती सत्ता कोणची, ती संपदा कोणची, ती तुमच्याजवळ आहे. ती फक्त एकदा ही कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा ह्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते त्यालाच योग म्हटला पाहिजे. बाकीचे नुसते योगाच्या पायऱ्या आहेत, आज त्या पायऱ्यांची गरज नाही. माझं जर काही कार्य असेल तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करताना, कारण आजकाल लोकांना वेळ कुठे आहे, म्हणून आधी कळस मगा पाया अशा रीतीची मी व्यवस्था केली आहे की आधी कुंडलिनी जागृत करून द्या. आधी तुम्हाला मी लेक्चर दिलं हे नका करू ते नका करू ते काहीच पटणार नाही, पण काय होईल की कुंडलिनी जागृत केली म्हणजे त्या अंधुक प्रकाशात तुम्ही बघा. समजा आता हात साप धरला तुम्ही आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला कशावरून, आम्ही म्हणतो हे दोरखंडच आहे आणि धरून बसले, तो चावेस तर धरूनच बसणार तुम्ही. पण जेव्हा थोडासा तरी जर प्रकाश आला त्या अंधुक प्रकाशातसुद्धा तुम्ही बघू शकता की हा साप आहे आणि तुम्ही स्वतः सोडून टा. म्हणून मी म्हणते की तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या, काही गुरूंची गरज नाही, काही नाही, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. म्हणजे सांगायचं असं की ही जीवंत क्रिया आहे. जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो तसं परमेश्वराने आपल्यात आपलं कुंडलिनीचं बी पेरलेलं आहे. ती जागृत झाली आणि तिचा संबंध जेव्हा या शक्तीशी झाला की त्यांनी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे शारीरिक लाभ होतो. त्याला कारण असं की ही जी चक्र आहेत, ही चक्र जेव्हा काही कारणाने फार उपयोगात येतात तेव्हा त्यातली शक्ती संपून जाते. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती त्यांना त्यांची शक्ती देते. शक्ती दिल्यावर मग शेवटी ती त्या शक्तीपुंजाकडे म्हणजे ह्या सर्वीकडे वापलेल्या ह्या महान शक्तीकडे जेव्हा धाव घेते आणि तिचा संबंध होतो तेव्हा अव्याह तिथून शक्ती वाहत असते आणि मग काहीही काळजी करण्याचं कारण नाही. हे इतकं सहज आणि सरळ आहे, त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. विशेषतः म्हणजे याच्या काही डोक्यावर उभं राहायला नको किंवा काही विषय काही त्याच्यासाठी पैसे बिशे द्यायला नको. म्हणजे असंच होईल की आपण जमिनीला पैसे द्यायचे, बाई तू हे पैसे घे आणखीन मला आता ऊसाचं इथे पीक काढायचं, तशातला हा प्रकार. तेव्हा ह्या शुद्ध कार्यासाठी, या जिवंत कार्यासाठी तुम्ही किती पैसे देणार? आता लोक खूप पैसे घेतात, लोकांच्याकडनं खूप पैसे उकळतात देवाच्या नावावर. आहो त्या देवाला काही पैसे समजतात का? त्याला पैसे कशाशी काढतात माहीत आहे का? तुम्हीच पैसे काढले आणि तुम्हीच बँका काढलेल्या आहेत. देवाकडे काही बँक बिंक काही नाही आहे, त्याचं काम एवढंच आहे की तुम्हाला आपल्या साम्राज्यात बोलवायचं, प्रेमाने बसवायचं आणि तुम्हाला आनंदाच्या नुसत्या खिरापती वाटायच्या. दुसरं काहीही परमेश्वराला त्याचा उद्देश नाही, म्हणून त्यांनी आपल्याला मानव केला आहे. आता थोडंसंच पुढे जायचं आहे, तो प्रवास फार लहानसा आहे आणि हा संबंध प्रेमाचा प्रभाव आहे, सगळं प्रेमाचं कार्य आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवहार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार करता येत नाही, हा प्रेम आहे. आईच्या प्रेमाचा व्यापार कुणी केलेला ऐकला आहे का? तशातलाच प्रकार आहे. तेव्हा ही तुमची आई तुमच्यामध्ये स्थित आहे आणि ती तुम्हाला जागृती देते. आता ह्यावर पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की मेडिकलमध्ये कुंडलिनीचं नाव नाही, आज नाही तर उद्या येणारच आणि झालंच आहे असं. हळूहळू परदेशामध्ये विशेषतः रशियामध्ये लोकांनी लक्षात घेतलं, शहाणे लोक फार शहाणे आहेत, आपल्या इथल्या लोकांसारखे नाही की अर्धवट तिकडे धर्धवट तिकडे. नधड यांना
त्या स्थितीला पोचले आहेत ना धडी आपल्या भारतीय परिस्थितीत आहेत. तर ह्या लोकांना असं वाटतं की ते लोक अगदी स्वर्गात बसले आहेत, तशातली मुळीच गोष्ट नाही. त्यांनी जे काही एकांगीपणाने आपल्या सायन्सला वाढवलं आणि भौतिक प्रगती केली त्याचे त्यांना इतके त्रास आहेत की आपण त्यांच्यापेक्षा फार सुखी आहोत. आपल्याला माहितीच नाही की त्यांना केवढे त्रास आहेत आणि केवढे भयग्रस्त आहेत ते. कारण काय आहे की सायन्स हे एकांगी आहे. सायन्सला जोपर्यंत अध्यात्माचा पाया मिळणार नाही तोपर्यंत ते एकांगी स्वरूपाचं जे काही तुमचं भवितव्य आहे ते नाशवान आहे आणि ते सर्वांना नष्ट करेल आणि लोक नष्ट होत आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की अमेरिकासारख्या देशामध्ये 65% लोक भयंकर घाणेरड्या आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांचा काहीही इलाज त्यांना मिळत नाही, कसं करायचं ते समजत नाही. आणि हे 65% लोक आहेत. त्याशिवाय जे बाकीचे लोक आहेत त्यांना ही भीती बसली की आम्हालाही हा रोग लागेल. आणि तिथे नाना प्रकारचे इतके विक्षिप्त रोग आहेत की त्या रोगांचं काही निदान लागलेलं नाही आणि ते कसं ठीक होईल हे त्यांना समजत. रोगाचीच गोष्ट नाही आहे, तसंच मारामारी खूप अगदी. जर तुम्ही न्यूयॉर्कला गेले तर हातात चोऱ्याच्या बांगड्या वगैरे काही घालू शकत नाही, मंगळसूत्र राहू शकत नाही, सगळं ओढून घेते. इतके तिथे म्हणजे हिंसाचाराचे प्रकार फार जास्त आहेत. आणि त्या हिंसाचारामध्ये ते लोक इतके त्रासले आहेत की त्यांना तर समजत नाही करायचं तर काय करायचं. तेव्हा जो आपला अध्यात्माचा पाया आहे, जो आपला वारसा आहे, ही फार मोठी आपल्याजवळ संपदा आहे, फार मोठी संपदा आहे. कारण जी नैतिक मूल्ये आहेत, ज्यांनी आयुष्याला एक तऱ्हेचं संतुलन येतं, ज्यांनी मानवाला जानवरापासून आपण वेगळं करू शकतो, अशी जी ही फार मोठी संपत्ती आपल्याजवळ आहे ती जर आपण पूर्णपणे वाढवली तर हे सगळे बाहेरचे दोष आपल्या पायावर येतील, येतातच आहेत, पाहिलेच आपण धावून आले. त्यांना विचारा महाराष्ट्रात कशाला आले, त्यांना दिसतं ना ते संत आहेत सगळे, इथे सगळं चैतन्य भरलेलं आहे, सगळीकडे प्रकाश, म्हणून आम्ही इथे आलो. आपल्याला दिसत नाही, जिथे पिकतं तिथे विकत नाही त्यातली गोष्ट आहे. आणि त्यात काहीतरी दीडशहाणे किंवा रिकामटेकडे लोक असं म्हणायला तयार झाले आहेत की हे सगळं खोटं आहे आणि परमेश्वर नाहीच. त्यामुळे ह्या गळचेपीमुळे आपला अध्यात्म मागे पडलेला आहे. अध्यात्माचा पाया फार जरुरी आहे. त्याच्यावर मग तुम्ही वाटेल ती प्रगती करी, कोणत्याही तऱ्हेचं तुम्ही पाऊल घातलं तरी ते संतुलनात राहील आणि प्रगती सर्वांगीण होईल, एकांगी होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत न धड इकडे न धड तिकडे अशी आपली परिस्थिती होणार. तेव्हा आपल्याजवळ जे आहे ते आपण आधी मिळवलं पाहिजे. आपली जी संपदा ती मिळवली पाहिजे. सायन्समध्ये आपण कुठवर जाऊ शकतो? शेवटी जाऊन ते जे खड्ड्यात पडले ते दिसतं आहे, मग आपण कशाला त्यांच्या मागे जायचं? पहिला आपला पाया ठीक केला पाहिजे आणि तो अध्यात्माचा पाया आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टींचा मला आश्चर्य वाटतं. मी म्हणजे आमच्या वडिलांच्याकडे ते सुद्धा फार मोठे संत होते. मी कधी दारू म्हणून काय असतं ते मला माहीत नव्हतं. मी दारू कधी अशी डोळ्यांनी पाहिली नाही, मला काय माहीत होतं. आणि कधी मला ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे आम्ही कधी आमच्या म्हणजे लहानपणी आम्ही कधी आमच्या कानावरसुद्धा असल्या गोष्टी आल्या ज्या आजकाल होतात. आमचे साहेब जेव्हा मेरठला कलेक्टर होते तेव्हा कुणी अशी लाच रुचपत वगैरे असे म्हणजे घेतात लोक, हे काय आम्ही ऐकलंच नव्हतं, त्यावेळेला होतच नसे. फार तर एखादा चपराशी बिपराशी 1-2 रुपये घेत असेल तर घेत असेल, पण कधी आम्ही ऐकलं नाही. म्हणजे आपल्यालाच आश्चर्य वाटेल की मी आता बाहेरून इकडे येते तर मला आश्चर्य वाटतं की जिथे जा तिथे तो पैसा खातो म्हणजे काय जेवत नाही का म्हटलं, तसंच पैसेच खात राहतो. अशा तऱ्हेच्या ह्या स्थिती का आली? कारण आपला अध्यात्म त्याचा पाया नाही बसलेला. हे संत साधू कधी पैसे खाले असते का? त्यांनी दारू प्याले असते का? त्यांनी असलं वागणं केलं असतं का? कधी करणार नाही. कारण काय? त्यांची जी पातळी ती किती उच्च होती ती तुम्ही विचाराने समजू शकत नाही, पण त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटेल की किती आदर्श लोक होते ते सगळे. बरं, त्यांच्या जात पात काही नव्हतं,
एकनाथ महाराज, एकनाथ महाराज महाराजांच्या घरी जेवायला जायचे आणि जेवले त्यांना काही धर्म मारतंड मारायला सुद्धा आले. त्यांनी काही कोणाची कदर केली नाही, कारण सर्व परमेश्वरांनी बनवलेले लोक आहेत. जातीपाती हा सुद्धा मनुष्यांनी बनवलेला सगळा काही प्रकार आहे, त्यात परमेश्वराचा काय संबंध आहे? परमेश्वरांनी सगळ्यांना एकसारखं बनवलं आहे. तेव्हा जात पात ह्या गोष्टीकडे लक्ष न देताना त्यांचं एवढंच होतं की गरिबांचं मात्र उद्धार झाला पाहिजे. पण गरिबांचा उद्धार तरी तुम्ही कसं करणार? गरिबांचा उद्धार नुसतं बोलून नाही होणार, त्याच्यासाठी सहयोग घ्यायला पाहिजे. सहयोगाने अनेक चमत्कार घडले. त्यातला एक आहे की सहयोगी गरीब राहत नाही, तो गरीब राहत नाही, कारण लक्ष्मीची कृपा होते. तो गरीब राहत नाही. लंडनला आपल्याला आश्चर्य वाटेल की मी तिथे इतका वेळ घालवत नाही जितका महाराष्ट्रात घालवलेला आहे, पण आमच्या सहयोगामध्ये इतके लोक आलेत सहयोगी तिथले. इंग्लिश लोक म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कठीण जीव, पण तेसुद्धा इतके वाकून त्याच्यात आले आणि नम्रतेने त्यांनी सहयोग घेतला. आणि विशेष सांगायचं म्हणजे की इतकी बेकारी तिथे असतानासुद्धा सहयोगात एकदा आले की बेकारी त्यांची गेली. एकही सहयोगी बेकार मिळणं म्हणजे कठीण. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशातली जी दुर्दशा आहे तीसुद्धा सहयोगाने नष्ट होऊ शकते, कारण जेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वरच आपल्या पाठीशी येऊन उभा राहिला तेव्हा आपल्याला कोण त्रास देणार आहे? तेव्हा बुद्धीसुद्धा मनुष्याची एकदम प्रगल्भ होते, वाढते. आमच्या इंग्लंडमध्येच दोन लोकांना सायन्समध्ये डॉक्टरेट मिळालं, एकाला फिजिक्समध्ये आणि एकाला केमिस्ट्रीमध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली, सहयोगी आहे दोघांनाही. आणि त्यांनी सहयोगाच्याच माध्यमाने सर्व शोध लावून काढले. त्याच्यानंतर दिल्लीला 3 डॉक्टरांना MD पदवी मिळाली. म्हणजे हे सगळे त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यात फक्त मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही अशा रीतीने प्रयोग करा आणि हे सिद्ध होईल, आणि तसं झालं. तसं झाल्यावरती ते परिमाण मात्र सगळं शास्त्रीय सायंटिफिकच आहे आणि त्यांनी दाखवून दिलं. तरीसुद्धा हिंदीमध्ये असे म्हणाय की बकरी की 3 टांग, म्हणजे बकरीच्या मागचे पाय धरायचे आणि म्हणायला 3 टांग, 1, 2, 3, परत त्याला म्हटलं अरे बाबा हे पाय सोडतो इकडून धरण म्हणायचं 1, 2, 3. तशातले इथे काहीतरी हट्टी लोक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सायन्स आणि अध्यात्म ह्याचा काहीही संबंध नाही आणि अध्यात्मात मनुष्य गेला तो गरिबीत उतरतो. आपल्यातला जो हिंदुस्थानातला अध्यात्म आहे त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही अध्यात्म घेतला म्हणून आम्ही गरीब झालो. माझं असं म्हणणं आहे की आपण आत्मसाक्षात्कार घेतला नाही. ज्याला हे लोक अध्यात्म म्हणतात ते चुकीचं आहे. आजपर्यंत जे तुम्ही देवाला आळवत बसले, इतक्या वाऱ्या केल्या, त्याचं सार्थक व्हायची आज वेळ आल्यावर अजून कशाला वाऱ्या करता? ज्यासाठी तुम्ही वाऱ्या केला ते झालं, पूर्ण झालं, आता आपलं मिळवून घ्या. तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे नाही आमचा कर्मभोग आहे. हे कुणी सांगितलं तुम्हाला? एक आमचे गुरु आहेत त्यांनी सांगितलं तुमचा कर्मभोग आहे. मग तुम्ही म्हटलं गुरुला कशाला ठेवलं? त्याला म्हणा आमचा कर्मभोग काढ, मी आई आहे. असा जर गुरु आहे जो तुम्हाला कर्मभोगाच्या गोष्टी सांगतो तर त्याला म्हणावं की बाबा तू मग आमचा गुरु कशाला आहेस? तुझा काय फायदा आम्हाला? निदान आमची प्रकृती ठीक ठेव, तेही ठेवता आलं नाही तर अशा गुरुला ठेवून तुम्ही काय करणार? तर असेही पुष्कळसे लोक आपल्या देशात बोकाळेत. तर एकीकडे असे लोक की जे विज्ञानाच्या नावावरती उड्या मारतायत आणि दुसरीकडे लोक असे आहेत की जे धर्मभोळे आणि साध्या लोकांना लुटून त्यांना धर्माच्या गोष्टी सांगत आहेत. त्याच्या मधोमध सहयोग हे सत्यावर वधारले. सत्य ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्याचा अनुभव. तुम्ही स्वतःच सांगाल की माताजी आमच्या हातामध्ये चैतन्य लहरी आल्या, तुम्ही स्वतः सांगाल की माताजी आमच्या ब्रह्मरंध्रातनं थंड हवा आली, आणि तुम्ही स्वतः सांगाल की माझी तब्येत ठीक झाली माताजी, आमच्या घरात सगळं ठीक झालं, मुले नीट वागू लागली, सगळं काही तुम्ही सांगाल. तुम्ही स्वतःचं सर्टिफिकेट द्यायचं आहे, मी त्यात बोलणार नाही. आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की इतकी मोठी गोष्ट आपल्याला मिळाली असून आता त्या रशियामध्ये 16,000 माणसं येतात आणि 400 डॉक्टर सहयोग करतायत आणि 200 सायंटिस्ट ज्यांनी स्पुटनिकचा पत्ता लावला तो सुद्धा येऊन तुमच्या आईजवळ बसतात आणि सहयोगाबद्दल विचारतात. आता हे निवडक 56 देशातले लोक इथे आलेले आहेत. हे काय सगळे मूर्ख आहेत? हे एवढे इथे मोठमोठाले साधू लोक येतात आणखीन ज्यांनी खूप पैसे कमवलेत बाहेर त्यांचे शिष्य, ते कधी आले का तुमच्या खेडेगावी? ते कधी फिरले का तुमच्या तुमच्याशी भेटले का? म्हणजे हे कसलं विश्वाचं कार्य आहे त्या लोकांना इथे आणायचं नुसतं दाखवण्यापुरतं आणि त्यांना काहीही आपल्या संस्कृतीची कल्पना नाही.
त्यांना गणपती कशा शिकवतात ते माहीत नाही. त्यांना घाणेरड्या गोष्टी शिकून ह्या देशाची इतकी बदनामी केलेली आहे, हजारो रुपये त्यांच्यापासून लुटून खाल्लेले आहेत, आणि आपण मात्र अजून सहयोगाला जागृत होत नाही, ही गोष्ट चुकीची आहे. तेव्हा आपण लोक आता ग्रामीण भागात राहता, ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत आपल्याला भजन म्हणणे किंवा देवाला आरती करणे, पूजा करणे वगैरे हे सगळं माहिती आहे, पण ह्याच्या पुढची पायरी हवी ना. दूधपदाला पुचायचं असलं त्या लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही खोटं आहे ते आम्ही व्यर्ज्य करणार, त्यात आम्ही वाईट वाटून घेणार नाही. आता इतक्या दिवसापासून आम्ही करत आलो, पण इतक्या दिवसापासून चुका झाल्या त्याने काय फायदा होणार? तुमच्या वाडवडिलांनी हे केलं आणि तुम्ही हे केलेलं आहे, तेव्हा हे सोडलं पाहिजे. ह्यानी सर्वप्रथम म्हणजे तुमची तब्येत तर ठीक होते, पण आता ग्रामीण विभागात सांगायचं म्हणजे की तुमचे जे कृषी उत्पादन आहे ते खूप भरमसाठ होईल, तुमच्याकडची जी जनावरं आहेत ते ठीक होतील, मुलं बाळं ठीक होतील, त्यांची अभ्यासात प्रगती होईल. हे सगळं मी आपल्याला सांगते, त्याचा पडताळा घ्यावा. आजपर्यंत कुणी असं म्हटलं नाही की मी आत्मसाक्षात्कार देते किंवा देतो, मी असं म्हणत नाही मी देतो देते आत्मसाक्षात्कार, पण एवढं म्हणते की कुंडलीचं जागरण होईल आणि तुम्ही सगळेजणं त्यात आत्मसाक्षात्कारी व्हाल आणि ते तुम्ही मिळवावं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा अनुभव घ्यावा. जे काही संतांनी आजपर्यंत वर्णन करून सांगितलेलं आहे ते सिद्ध करायला आम्ही आलो, देव आहेत की नाही ते सिद्ध करायला आम्ही आलो. कोण कुठे कसं ह्या लोकांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल शंका करण्यापेक्षा जे काही सांगितलं ते जर सिद्ध होत असलं ते मान्य केलं पाहिजे, ह्याच्यात खरी इमानदारी आहे. आणि हा महाराष्ट्राचा वारसा, त्याच्याबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. ही बाहेरची मंडळी फक्त महाराष्ट्रातच राहत आहे, त्यांना अजून आतले गोम माहीत नाही आपण लोक कुठे पोचलो ते. तर महाराष्ट्रातले जे काही शाप आहेत तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली म्हणजे भाऊबंदकी, हा आपल्याला शाप आहे. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा भयंकर घाणेरडा शाप आहे. त्याच्यामुळे होत आहे का? राजकारणात तर आहेच, पण ती घाण सहजोगात आणायची नाही. मराठा ते तुका मिळवावा सांगितलेलं त्याने, मी म्हटले सहजोगी ते तुका मिळवावा. परत हे सांगितलं आहे श्री शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे की स्वधर्म जागवावा. स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म जागवा हे सांगितलेलं आहे, ते आपण जागरण केलं पाहिजे. त्यासाठी माझी अगदी पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राची जमीन फार सुपीक आहे, पण ह्यातल्या ह्या दोन तीन गोष्टी जर गेल्या, पहिले तर भाऊबंदकी आणि ह्या जुनाट गोष्टी की आमची ही जात, आम्ही अमके तमके नसत्या फुशारक्या आणि त्याच्यात नुसती बडे द्यावी, दारू पितील, बायकांना हाणतील, हे करतील ते करतील, आम्ही हे ह्या कुळाची आम्ही ते अमके, हे सगळ्याला काही अर्थ नाही. महामूर्ख आहात तुम्ही, दुसरं काही नाही. महामूर्ख जातीचे आहात, त्या पलीकडे काय सांगता येते? तुम्ही काय करून दाखवलेलं आहे? तुमच्यातनं कोण मोठे असे निघून आले संत की तुम्ही काय मोठ्या लायकीचे आहे? तेव्हा जात पात धरून चालायचं नाही. आपण सर्व विश्वधर्मीय आहोत. ह्या विश्वामध्ये आता ही मंडळी आली बघा, तुमच्यासारखेच भजनं म्हणतात, उद्या तुम्हाला ऐकायला मिळतील, चांगली भजनं म्हणतात, सगळं काय म्हणतात, गणपतीची पूजा करतात, हे सगळे विश्वधर्मी आहेत. आपण आता विश्वधर्म काढला पाहिजे आणि विश्वधर्म निघालेला आहे सर्व अमेरिकेला तर रजिस्टरही झाला आहे विश्वधर्म, पण आपल्याकडे विश्वधर्म काय तो समजला पाहिजे. तो सहयोगाशिवाय येणार नाही, कारण सहयोगामध्येच ही किमया पण आहे की आपल्यामध्ये सामूहिक संवेदना आहेत, सामूहिक चेतना आहेत. दुसऱ्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो, आपल्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो. ही सामूहिक चेतना येणं म्हणजेच काय की आपण विराटाचे अंग प्रत्यंग आहोत हे सिद्ध होतं, आणि ते सिद्ध झाल्याबरोबर मनुष्य कुठेही असे नका, जर तुमची ती स्थिती आली तर तुम्ही इथे बसल्या बसल्या जाणू शकाल त्या माणसाला काय त्रास आहे आणि त्याचा काय इलाज आहे. की ही सर्व विश्वात चराचरात पसरलेली ही शक्ती ही कार्यान्वित होते, पण त्या लायकीला उतरायला पाहिजे. सहयोगात नुसतं येऊन एकदा आलो, माताजी आम्ही आलो तो दर्शन, आपल्याकडे महाराष्ट्रात दर्शनाचं फार वेळ आहे तेही सांगितलंच पाहिजे की दर्शन अहो दर्शनासाठी देव आहेत. आता माझ्या पायावर डोकं फोडून फोडून कधी एवढे एवढे पाय सुजुटतात, आता मी जिवंत स्थिती तिथे बसली, मी काही दगड नाही तर दगडाला ठीक आहे, पण माझ्यावरती सुद्धा दर्शन, पण दर्शन कशाला? माझं दर्शन घेऊन तरी काय फायदा? जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार माझ्यापासून मिळाला तर बेकार आहे माझं दर्शन, त्याला काही अर्थ आहे का? दर्शन झालं झालं. एकदा आम्ही कॉलेजमध्ये शिकता असताना लाहोरला जवाहरलालजी आले होते, त्यांना पुष्कळ उशीर झाला, तीन चार
तास लागले त्यांना यायला. तर सगळे खेड्यावरून इकडून तिकडून लोक बैलगाडीतनं वगैरे आलेले बसले होते. तर आले जवाहरलालजी इतक्या उशिराने, आम्ही सगळे तिथे व्यवस्था बघत होतो. ते आले, त्यांना बघितलं, नमस्कार केले, निघाले. म्हटलं झालं काय? हो दर्शन झालं, आता चाललो. म्हण चार तास बसले, त्यांचं भाषणही ऐकलं नाही आणि निघाले. तशातला प्रकार, दर्शन जे आहे ते स्वतःचं आत्मदर्शन दे, आपल्याला ओळखून घे. स्वतःला ओळखून घेतल्यानंतर मग दर्शनाला अर्थ आहे. म्हणून माझं जे काही दर्शन आहे ते तुमच्यात दिसलं पाहिजे. मी एक आई आहे, आईला काय वाटतं? माझ्या सर्व शक्त्या मुलांना मिळायला पाहिजे, त्याच्या पलीकडे मला काहीही नको. आपापसात प्रेम असलं पाहिजे, भावबंदकी सुटली पाहिजे, हे मुख्य. बाकीचं मी बघून घेते, पण भावबंदकीला इलाज काय तो मला समजत नाही. तेव्हा कृपा करून हे लक्षात ठेवलं पाहिजे की सहजोगांना भावबंदकी करणं हे पाप आहे. कोणत्याही प्रकारची भावबंदकी करायची नाही. त्याच्यानंतर पुढचं मी बघून घेते. बाकी जे काही म्हणाल ते व्यसनमुक्ती म्हणा, आणखी प्रत्येक प्रकारची मुक्ती ही कुंडलिनी तुमची करून देईल, त्याबद्दल मला शंका नाही. पण त्या कुंडलिनीला भावबंदकीचा रोग काही ठीक करता येत नाही असं मला वाटतं. तेव्हा तो तुम्ही लोक ठीक करून घ्या आणि समजून घ्या की हे प्रेमाचं कार्य आहे. तेव्हा आपण प्रेमाला उद्दत असलं पाहिजे. आजच्या आपल्या सोहळ्याला काय म्हणावं ते समजत नाही. असं वाटतंय की कुठेतरी गोकुळात बसून सगळी ही आम्ही लीला बघते. फार सुंदर वाटलं सगळं आपलं इतकं प्रेमाने बोलवणं, आणखी इतकं करणं. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की आता सहयोगामध्ये तुम्ही उतरायला पाहिजे. सहयोग तुमच्यात उतरायला पाहिजे आणि तुमच्या जीवनात दिसला पाहिजे, तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे, तुमच्या समाजात दिसला पाहिजे, तुमच्या घरात दिसला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की सहयोगाने काय चमत्कार करून ठेवले तुमच्या. कारण सगळंच जे काही आहे त्याचं परिवर्तन करण्याची शक्ती तुमच्या कुंडलीत आहे. सर्वस्व तुम्हाला देण्याची शक्ती तिच्यात आहे. एवढी मोठी शक्ती तुमच्यात असताना तुम्हाला कशाची भीती, तुम्हाला कशाचा त्रास? आणि असा निर्भय मनुष्य जो असतो, असा जेव्हा तो तयार होईल, त्यावेळेला हे सर्व विश्व बदलू शकतं. विशेषतः महाराष्ट्राला एक फार मोठी जबाबदारी. नाव महाराष्ट्र ठेवलं तुमचं, ते कोणी ठेवलं ते कोणाला माहीत नाही, कोणी सांगू शकत नाही. पण ह्या महाराष्ट्रात राहून ती महानता यायला पाहिजे. ती आल्यानंतरच सर्व जगाला कळेल की ह्याचं नाव महाराष्ट्र काय. जर आपण म्हणाल तर ह्याच्यानंतर जागृतीचा कार्यक्रम आपण 10-15 मिनटं करूया. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. पण सांगायचं असं की ही जागृती जी आहे ती तुमच्या कुंडलिनीची सहज घडते. पण त्यासाठी तुमच्यावर जबरदस्ती करता येत नाही मला. कारण तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याची मान्यता मला आहे. तुमच्या स्वतंत्रतेतच तुम्ही म्हटलं पाहिजे की माझी जागृती झाली पाहिजे. त्याच्यावर जबरदस्ती करता येत नाही, दडपशाही करता येत नाही. कोणत्याही तऱ्हेने ती कुंडलिनी उठणारच नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्याची शुद्ध इच्छा नसणार. कारण कुंडलिनी ही शक्ती शुद्ध इच्छेची आहे. तेव्हा ही शुद्ध इच्छा आपल्यामध्ये बाळगून आपण जर बसलात की माताजी आम्हाला आज आत्मसाक्षात्कार हवा, की ही गोष्ट तात्काळ तत्क्षण होऊ शकते. आणि म्हणून कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्या जोड जबरदस्ती मी करू शकत नाही. कारण शेवटी तुम्ही इतके समर्थ होता की पूर्णपणे स्वतंत्र होऊन जाता. म्हणून ही जी स्वतंत्रता परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे मानवतेत, ती मी पूर्णपणे मान्य करते. आणि त्या स्वतंत्रतेला मान्यता देऊन ज्यांना असं वाटत असे की आम्हाला जागृती नको, त्यांनी इथून बाहेर जावं ते बरं. दुसऱ्यांना बघायची भूमिका करायला इथे बसू नये. कृपा करून आपण ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी बाहेर जाऊ. पण एकदा जागृती झाल्यानंतर मग जे सत्य आहे तेच मी धरीन, दुसरं धरणार नाही. आणि ह्या अध्यात्माच्या उच्च शिखराला मी जाऊन पोहोचीन अशी मनामध्ये महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्यापेक्षा आणखीन दुसरं काय मिळवायचं आहे? सगळं त्रिभुवनच त्याच्यात समावलेलं आहे. तेव्हा कृपा करून ह्यानंतर मी सहयोगामध्ये गहनात उतरून स्वतःची पूर्ण प्रगती करून घेईन. आणि सर्व महाराष्ट्रात इतकंच नव्हे पण सर्व जगामध्ये एक आदर्श सहयोगी म्हणून मी वावरेन.
असा मनामध्ये निश्चय ठेवा. प्रत्येक मनुष्य तो सुशिक्षित असो वा नसो, कोणीही गोरा कुंभार किंवा नामदेव किंवा कोणीही शाळेत गेले नव्हते, कॉलेजमध्ये गेले नव्हते, युनिव्हर्सिटीत गेले नव्हते, काही नाही, कोणी नाही, तरीसुद्धा काय चमत्कार करून ठेवले त्यांनी की आजपर्यंत तुम्ही लोक त्यांचं त्यांची स्तुती गाता. तेव्हा अशीच कार्य करा की ज्यांनी जगामध्ये नाव होईल आणि आपल्याबद्दल लोक म्हणतील की किती मोठे हे साधक आहेत, किती शक्तिशाली आहेत. आणि एक एक माणूससुद्धा हजारो माणसांना जागृती देऊ शकतो, हजारो लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, ही आपल्यामध्ये शक्ती आहे. तेव्हा आपलं स्वातंत्र्य मी मानते आणि त्या स्वातंत्र्यात आपण बसलेले आहे. तेव्हा एक आणखीन विनंती आहे की डोक्याच्या टोप्या काढाव्यात, कारण आईसमोर आपण काही टोपी बिपी घालून बसत नाही. मी काही गुरुबिरू नाही आहे, मी एक आई आहे आणि आईचा नेहमी हात आपल्या डोक्यावर येतो. आपल्याला माहिती आहे आईकडे गेलं की आई काय आहे ते मला आपल्याला सांगायला नको, ते आपल्याला माहिती आहे. फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं प्रेमाचं कार्य आहे. तेव्हा इतकंच नव्हे की मी दुसऱ्यांच्यावरती प्रेमाने आपला वरदहस्त ठेवीन असं म्हणण्यापेक्षा मी मला स्वतःला सुद्धा प्रेम करेन, माझ्याबद्दल सुद्धा ज्या माझ्या गैरकल्पना त्या मी काढून टाकेन. म्हणजे असं की आता लोक कुणाकडे गेला, अरे बाबा तू हे पाप कर्म केलं असं, तू पापी अमकं तमकं शिकवतात, ते सगळं साप झूठ, काय मानायचं. तू इतके उपास कर, इतके रुपये मला दे म्हणजे तुझे पाप कर्म सुटतील वगैरे, हे सगळं साप झूठ. अहो तुम्ही मानव आहात, मानव जर चुका करणार आहे काय परमेश्वर करणार आहे चुका, हे असं सांगून 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 तुमचं हे डावीकडचं जे विशुद्धी चक्र आहे ते धरलं आहे, त्यात आणखी तंबाखूची भर आहे. म्हणजे हे चक्र धरलं की म्हणजे कुंडलीने चढायलाच नको, पण जरी तंबाखू पित असले तरी चढून जाईल. पण जर तुम्ही असा विचार केला की माझं हे चुकलं, मी हे काम करतो, असेल काही वाईट सवयी असतील, काय हरकत नाही. सगळ्यांना क्षमा करा, सगळं मागचं विसरून जा, जे काही असेल ते विसरून जायचं. ह्यावेळेला आईसमोर बसले तर आईला काय सगळी मुलं सारखी आहेत, काही केलं तरी तिला काय, तिच्या प्रेमाला काही हे असतं का, बंधन असतं का कशाचं. म्हणून असं समजून काहीही तुमचं चुकलेलं नाही, काहीही तुमचे दोष नाहीत, आणि परमेश्वर हा आनंदाचा सागर आहेच, ज्ञानाचा सागर आहेच, पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. आणि तुम्ही अशी कोणची चूक करू शकता जी त्या सागरामध्ये विलीन नाही होऊ शकत, अशी कोणचीच तुम्ही चूक करू शकत नाही. तेव्हा कृपा करून माझं हे चुकलं आणि माझं ते चुकलं, माझ्यात हे दोष आहेत आणि माझ्यात ते दोष आहेत, काही असले तरी ती कुंडलीन तुमचं स्वच्छ धुवून टाकेल. तेव्हा सध्या हा विचार करत बसायचा नाही, एक ही अट आहे. आणि तर दुसरी अट अशी आहे की तुम्ही सगळ्यांना एकसार क्षमा करायची, एकसार म्हणजे अमका तमका आठवत बसायचं नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही, सगळ्यांना आम्ही क्षमा केली. अहो क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता काय, करत काहीच नाही. पण नाही केली म्हणजे दुसऱ्यांच्या हातात खेळता की नाही. जो मनुष्य तुम्हाला त्रास देऊ इच्छितो त्याला क्षमा न केल्यामुळे तुम्हालाच त्रास होतो, त्याला काही होत नाही. तेव्हा एकसार सगळ्यांना एकदा क्षमा करून टाका म्हणजे बघा किती डोकं हलकं होईल, ते फार जरुरी आहे. एकसार विसरूनच जा सगळ्यांना. व तिसरी गोष्ट अशी की पूर्ण आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे पूर्णपणे, की मला आत्मसाक्षात्कार मिळेल, हा आत्मविश्वास ठेवा. मला तर आहेच पूर्ण विश्वास, पण आपल्यालाही आपल्याबद्दल विश्वास असला पाहिजे, ही फार जरुरी गोष्ट आहे. जर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास नाही, असं कसं होऊ शकतं, आमचं असं आहे हे ते काही नाही, ही विशेष वेळ आहे. आणि ही वेळ अशी आहे की ह्या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाहीत तर तुम्ही समजणार नाही. झालं गेलं विसरून जा, काहीही कठीण नाही. रामदास स्वामींना एकदा विचारलं की कुंडली जागृतीला किती वेळ लागतो, त्यांनी सांगितलं तत्क्षण. घेणारा पाहिजे आणि देणारा पाहिजे. आता देणारे तर आहेत पण घेणारे पाहिजेत. आणि घेणाऱ्यांना जर आपल्याबद्दल शंका वाटत असली तर आम्ही काय करायचं. तेव्हा कृपा करून उत्सुक असलं पाहिजे, उत्साह असला पाहिजे की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार आहे, परमेश्वराच्या साम्राज्यात आम्ही जाणार आहोत. आणखी इतकंच नाही, परमेश्वराच्या साम्राज्यात तर आपण जाणारच आहात, पण हे सगळं काही आपलंच आहे, स्वतःचं आहे, तो खजिना आपल्याला मिळणार आहे.
बर, आता आपण सगळेजण डोळे मिटा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा, असे उस्त्याचे हात थोडे वर करून. डोळे मिटून घ्या. आता डोळे उघडा हळूहळू. आता उजवा हात माझ्याकडे असा करायचा, पुढे मान वाकून घ्यायची आणि ब्रह्मरंध्रात असा हात अधांतरी धरायचा, मान वाकून डावा हात असा धरायचा. आता बघा आपल्या डोक्यातनं गारवारा येतो का, सगळीकडे गारवारा सुटलाय, शंका नाही करायची, येतोय का? आता डावा हात माझ्याकडे करा, परत मान खाली वाकवायचे, परत उजव्या हाताने अधांतरी धरून कुणाकुणाला दूर कुणाला जवळ, कुणाला थंड कुणाला गरम, असं डोक्यातनं काहीतरी वाऱ्यासारखी लहरी अशा येते, फार थंड नाही. परत उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात, परत बघा डाव्या हात. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे, शंका करायची नाही, बघा आणि मागे अशी मान करायची आणि प्रश्न करायचा की श्री माताजी हे परमचैतन्य आहे का, असा प्रश्न तीनदा विचारा. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का, हा प्रश्न कोणताही तीनदा विचारा. श्री माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, प्रश्न विचारा तीनदा. आता हात खाली घ्या, बघा किती वारा सुटला, इकडे इथूनच वारा येतोय तिकडे. ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील अशा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. वा, त्या अशोकाला सुद्धा वाटलं असेल की अशोकनगर म्हणजे किती आध्यात्मिक आहे. सगळ्यांना माझा नमस्कार, सगळ्या संत साधूंना माझा नमस्कार आणि आपण सर्वांना नमस्कार. आता माझ्याकडे बघून निर्विचार व्हा, विचार नाही करायचा. ही निर्विचार समाधी. सहयोग जर तुम्ही आपल्यात लक्षपूर्वक जमून घेतला तर दुसरी स्थिती ज्याला आम्ही निर्विकल्प म्हणतो फार लवकर प्राप्त होते. ती झाली पाहिजे, ती आपली शक्ती ती मिळवली पाहिजे आणि त्यासाठी जो काही सामूहिक कार्यक्रम होईल तो घ्यावा. आम्ही काही पैसे बिशे घेत नाही, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी लहानशी जागा जी पण आम्हाला अशोकनगरमध्ये मिळाली आहे त्याच्यासाठी मी फार उपकार मानते की इथली अशी जागा मिळालेली, इथे इतके धार्मिक लोक आहेत. पण ती लहान असो मोठी असो कशी असली तरी तिथे आपल्याला आनंद मिळतो आहे, अशा दृष्टीने आपण सर्वांनी यावं, आणखी सहयोग समजून घ्यावा आणि आपल्यामध्ये उतरून घ्यावा अशी विनंती. दुसरं म्हणजे पायावर येण्याची काही गरज नाही, कारण अजून काहीच झालेलं नाही. एकदा तुम्ही पार होऊन घ्या, आणखीन आपलं पूर्ण दर्शन घ्या, त्यानंतर मग बघताय.
त्यानंतर मग बघता येईल. पण सध्या आपण कोणीही माझ्या पायावर येण्याचा प्रयत्न करू नये, काही त्याची गरज नाही. माझं असं मत होतं की आमचे फॉरेनहून सहयोगी आले आहेत, त्यांना थोडंसं मी आपल्याला एखादं गाणं ऐकवायला सांगते. जर आपल्याला थोडी फुरसत असेल तर त्यांचं एखादं गाणं ऐका, कारण आपली मिरवणूक राहिली म्हणून, नाहीतर ते नेहमी माझ्या आधी येऊन इथे गाणं म्हणत असतात. डू यू माइंड गुड ऑफ कमिंग अप फॉर सम म्युझिशियन्स टू कम अप. थंड हो गया. सर्व बंधू भगिनींना मला कळवायला आनंद होतो की अशोकनगर इथं सहयोगाचं केंद्र सुरू केलेलं आहे. या ठिकाणी काही सहयोगी आहेत. आज आपल्याला जो काही अनुग्रह परमपूज्य माताजींच्या आशीर्वादानं प्राप्त झालेला आहे, यासंबंधी इथं जे केंद्र आहे त्या ठिकाणी आपण संपर्क साधावा, म्हणजे आपल्याला सर्व प्रकारची माहिती दिली जाईल. अशोकनगरला श्रीयुत नवनाथ वाघ आणि अरविंद पवार मंगल कार्यालय शेजारी, आणि सेंटर आहे दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता गणेश मंगल कार्यालय हे सेंटरचं नाव आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती की आपण यासंबंधी योगासंबंधी तिथं संपर्क साधावा, आणखी आपल्याला माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल. हार्मोनियम बसा कुठं. आणि कारेगाव इथं आपल्याकडं दर सोमवारी आणि सोमवारी सायंकाळी 6 वाजता केंद्र आहे कारेगाव इथं आणि महादेव मंदिरामध्ये, आणि त्या ठिकाणी पठारे आणि चौधरी हे या केंद्राचं काम पाहतात. तर आपण कारेगाव या ठिकाणी देखील संपर्क साधून याची माहिती घ्या. आणि कुठे आहेत गुजरवाडी या ठिकाणी एका केंद्र आहे, त्या ठिकाणी श्रीयुत राठोड आणि गुरव सर हे तिथे काम पाहतात. हे मराठी शाळेमध्ये आहे सेंटर, आणि त्या ठिकाणी दर मंगळवारी 6 वाजता आपलं केंद्र भरलं जातं. त्या ठिकाणी येऊन आपण या योगाबद्दल माहिती घेऊन लाभ घ्यावा. अहो चव्हाण साहेब, जे इथले सहयोगी आहेत त्यांना म्हणा आपण जरा खाली आहे, यांना बसायला जागा पाहिजे. जरा आपण खाली जरा आपण खाली बसा. पुढे घ्या. या लोकांना बसायला जागा पाहिजे. जरा आपण खाली. हां सगळे भारतीय सहयोगी जरा खाली या. या लोकांना इथे जरा बसायला जागा द्या. बंधूंनो आणि भगिनींनो, आता या ठिकाणी हे जे निरनिराळ्या 15 ते 20 देशातून पाश्चात्य सहयोगी बंधू भगिनी आलेले आहेत, हे आपल्या योगाची साधना करतात, आणि हे आता आपल्याला पोवाडा म्हणून दाखवणार आहेत मराठीमध्ये. महाराष्ट्र देश हा पोवाडा ते म्हणून दाखवणार आहे. महाराष्ट्र देशाच्या जागृतीवर त्यांनी स्वतः कविता केलेली आहे, ते ऐका. मग त्याच्यानंतर पोवाडा. Thank you.
प्रदेश जागृत कावाले करुणा जागृति मोयला हाथी गेव्या विनम्र होना महाराष्ट्र देश जागृत करुया कावाले जागृति मोई महाती गेव्या विनम्र होना महाराष्ट्र देश जागृत करुया कावाले जागृति मोई महाती गेव्या विनम्र होना श्री गणराय प्रणाम हमुचा सुगमा दिव्यावी आदिशक्ति ला प्रणाम हमुचा शुद्ध बुद्धि दिव्यावी श्री गणराय प्रणाम हमुचा शुद्ध माति दिव्यावी आदिशक्ति ला प्रणाम हमुचा शुद्ध बुद्धि दिव्यावी सजयोगाची विनंती एका तुम्ही योगी जाना जागृती मोय महती गेव्या विनम्र होना महाराष्ट्र देशा जागृत करूया कवल करुणा जागृती मोय महती गेव्या विनम्र होना कुंडलिनीला जागृती येता ब्रह्मशक्ती वाढते ब्रह्मशक्तीच्या कृपा प्रसादे असुरी शक्ती जळते कुंडलिनीला जागृती येता ब्रह्मशक्ती वाढते ब्रह्मशक्तीच्या कृपा प्रसादे असुरी शक्ती जळते शुद्ध बुद्धीचा प्रसाद करूया निर्मळ होऊना जागृती मोय महती गेव्या विनम्र होऊना महाराष्ट्र देशा जागृत करूया कावाले काढूना जागृती मोय महती गेव्या विनम्र होऊना ज्योती माधुनी ज्योत उज्जलुया प्रेम भावनेने सजयोगाची प्रार्थना हाता शुद्ध भावनेने ज्योती माधुनी ज्योत उज्जलुया प्रेम भावनेने सजयोगाची प्रार्थना हाता शुद्ध भावनेने आदिशक्तीचे मंत्र पुळा होया जागृत होऊना जागृती मोय महती गेव्या विनम्र होऊना महाराष्ट्र देशा जागृत करूया कावाले काढूना जागृती मोय महती गेव्या विनम्र होऊना जागृत
Pailina mana oganarayala Tusna mana adi shaktila Tusna mana sajayogala Gauvattara povadyala Raji ji ji Gauvattara povadyala Raji ji ji Gauvattara povadyala Raji ji 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 Ekuniste te sa salala Madhya Pranti Chinda Varyala Madhya Pranti Chinda Varyala Hey Paradu Paripara Vajela Adi Shakti Zazam Masala Raji Ji Ji Adi Shakti Zazam Masala Raji Ji Ji Adi Shakti Zazam Masala Raji Ji 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 Tanya Mata Prasada Rava Pita Adi Punya Vana Ubayata Devi Kanya Tyanchi Lalita Sakala Viswachi Ase Ishtana Ji 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 Sakala Viswachi Ase Ishtana Ji 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 Sakala Viswachi Ase Ishtana Ji 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 Niya Guna Duni Sagunanta Aliyadi Shakti Jagatata Aliyadi Shakti Jagatata Kali Yugata Mata Hali Nirmala Devi Maya Boli Raji Ji Ji Nirmala Devi Maya Boli Raji Ji Ji Nirmala Devi Maya Boli Raji Ji 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 Tanyate Purva Sukuta Kundalini Zali Jamunda Kundalini Zali Jamunda Sada Chakra Parakarita Ali Sarvancha Sahasrara Raji Ji Ji Ali Sarvancha Sahasrara Raji Ji Ji Ali Sarvancha Sahasrara Raji Ji 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 Ne Kure Ami Ayana Nase Amala Ka Indiana Nase Amala Ka Indiana Ananya Bhava Sharana Alpamati Kele Varanana Raji Ji Ji Alpamati Kele Varanana Raji Ji Ji Alpamati Kele Varanana Raji Ji 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 Saja Yoga Ne Hote Pragati Prachuti Diva Khyati Jeta Prachuti Eta Karma De Ho Zulti Raji Ji Ji Eta Karma De Ho Zulti Raji Ji Ji Eta Karma De Ho Zulti Raji Ji 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 Pahaye Namana Hokala Rayala Krishna Namana Adi Shakti La Krishna Namana Adi Shakti La
आता मी नामदेवांचा जोगवा त्यांनी कोल्हापुरात कोंदळ्यांपासून ऐकला आणि त्यांच्यापासून सगळं लिहून बिहून घेतलं आणि त्यांच्याच पद्धतीने शिकले आणि आता हे आईचे गोंधळी तुम्हाला नामदेवांचा जोगवा ऐकवतील. सांगायचं म्हणजे असं की कोल्हापुरात महालक्ष्मीच्या देवळात उदो उदो अंबे का म्हणतात हे लोकांना माहीत नाही. महालक्ष्मी तत्व हेच म्हणजे आपली सुषुम्ना नाडीमध्ये असतं आणि महालक्ष्मी तत्वातनं म्हणजे त्या नाडीतनंच अंबा म्हणजे कुंडलिनी जागृत होते म्हणून तिला त्या देवळात बसून उदो उदो अंबे आपण असं म्हणतो. कारण ती कुंडलिनी जी आहे ती अंबा स्वरूपा ती अशी जागृत होते ती मध्यमार्गातनं म्हणजे महालक्ष्मीतनं डावीकडे आपल्या जे आहे ते महाकालीचं अंग आहे उजवीकडे जे आहे ते महासरस्वतीचं आणि मधोमध जी सुषुम्ना नाडी आहे इडा आणि पिंगळाच्यामध्ये जी सुषुम्ना नाडी आहे त्या सुषुम्ना नाडीमध्ये जी शक्ती आहे ती महालक्ष्मीची शक्ती आहे आणि म्हणून तिथे आपण महालक्ष्मीच्या देवळात बसून उदो उदो आंबे असं म्हणतो. तर हे कोल्हापुरात हे शिकले आणि बघा आता नामदेवांचा सगळं काही कसं आहे की बोध वगैरे कसं त्यांनी सांगितलेलं आहे ते आता बारीक तुम्हाला नामदेवसुद्धा लक्षात येतील हे ऐकून. हळदी निर्गुणी तपसी करावया चारानी भक्ताला गुणी भावसी निर्वाणी भक्ताला गुणी जोगवा मागे नाचा जोगवा Hey!
हिंदीमध्ये त्यांनी स्वतः कविता केलेली, फार छान, ती ऐका हिंदीमध्ये स्वतः कविता आणि स्वतः चाल लावली, सगळं काही तालबद्ध आणि चाल त्यांनीच लावली, ती ऐका आपण. इसीलिए दे म्हणत, इसीलिए माताजी. नंतर उद्या आपल्याला संस्कृतचे श्लोक आणि महालक्ष्मीचं स्तोत्र सगळं म्हणून दाखवतील ते, कळलं का? या सगळेजण प्रोग्रामला येणार ना पुढे? सुख सेवा पूर्ण पारवता जाए, इसीलिए माताजी हमको दर्शन हुए तुम्हारे, इसीलिए माताजी हमको दर्शन हुए तुम्हारे. Bye-bye.
आपल्या सर्वांना त्यांची गाणी आवडली हे वाचून आनंद हे पाहून मला फार आनंद वाटला. आणखीन पुष्कळ गाणी यांनी बनवलेली आहेत आणि पुष्कळशी गाणी शिकली आहेत आणि तीन भाषेमध्ये विशेष करून फार सुंदर गाणी म्हणतात, संस्कृत, मराठी आणि हिंदी. त्याशिवाय इंग्लिशमध्ये अर्थातच. आणि ह्यात फार विद्वान लोक आहेत, फार उच्च दर्जाचे लोक आहेत आणि अत्यंत आरामात राहणारे लोक आहेत. पण इथे कसंही ठेवलं कुठेही ठेवलं तरी आनंदात राहतात, काही त्यांचं म्हणणं नाही, जे काही खायला दिलं ते खातात. खरी संत मंडळी आहेत ही. ही आपल्या घरी आली तेव्हा आपण म्हणतो की संत आले तेव्हाच दिवाळी दसरा, तसंच आज दिवाळी सगळीकडे तुम्ही लावलेली आहे. जसं ह्यांचं हृदय उघडलं गेलं आहे, जे लोक त्यांनी गणपतीचं नाव ऐकलं नव्हतं, ग त्याचं ऐकलं नव्हतं, त्या लोकांनी ही प्रगती करून घेतली तेव्हा आपला हा वारसा असून आपण का प्रगती करून घेऊ नये आणि ह्या मार्गावर आपण का जाऊ नये हे मला समजत नाही. तरी ह्यांच्याही पुढे आपण गेलं पाहिजे. ह्यांना तर असं वाटतं की आपण भारतात जन्मले त्यात महाराष्ट्रात जन्मले काहीतरी पुण्यवान असले पाहिजे. पूर्वजन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले असं यांना वाटतं, म्हणून आम्ही इथे महाराष्ट्रात जन्माला आलो आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वारसा आपल्याला आहे. एवढी मोठी संतांची पार्श्वभूमी आपल्या मागे उभी आहे. तेव्हा ह्यांच्यासमोर आपण दाखवून दिलं पाहिजे की आम्ही सुद्धा काही तुमच्यापेक्षा कमी नाही. ह्याच्यातले पुष्कळसे लोक व्यसनाधीन होते, आणखीन आजारात होते, पुष्कळ तरतरेच्यांना त्रास होते. ते सगळं सोडून एखाद्या डबक्यातून कमळं निघावीत तशी झाली आणि ह्यांचा सुगंध आता आपण घेतलेलाच आहे. आय वूड लाईक टू थँक यू ऑल ऑफ यू फ्रॉम ऑल दीज पीपल फॉर गिव्हिंग सच अ नाईस म्युझिक and they are all thankful to you. Thank you very much. They have prepared here for you some nice sugarcane juice, good for your livers. I hope you'll all enjoy it. They are requesting you to go inside the sugar factory and you follow Mr. Wagh, who is here the person in charge of the center, and you all can go there and have your sugar cane juice. Thank you.